मोहळ्यातील शिवसैनिक सतीश क्षीरसागर यांचा अपघात झाला नसून त्यांचा खून झाला आहे असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. आरोपीवरती कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा मोहोळ शिवसैनिकांनी दिला आहे. शिवसैनिक सतीश क्षीरसागर आणि त्यांचे मित्र विजय सरवदे यांचा पूर्वनियोजित अपघात 14 जुलै रोजी रात्री 11:00 दरम्यान मोहोळ येथे कुरुल रोडवर गुरुनाथ मंगल कार्यालयासमोर घडून आणला. अपघातात MH 13X 49 08 या आयशर टेम्पोने सतीश क्षीरसागर यास धडक देऊन फडफडत नेण्यात आले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला असून त्याचे मित्र विजय सरवदे हे गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये रोहित उर्फ अण्णा फडतरे, संतोष जनार्दन सुरवसे आणि पिंटू जनार्दन सुरवसे यांनी आपल्या साथीदारासह संगनमताने हा अपघात घडवून आणला असून त्यांच्यावर 302 अन्वये गुन्हा दाखल व्हावा लेखी मागणी मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये केली आहे. अन्यथा शिवसैनिक सतीश क्षीरसागर याचे प्रेत ताब्यात घेणार नाही अशी भूमिका त्यांच्या कुटुंबियांनी घेतली आहे. विजय सरवदे हा माझा मित्र होता, दोघं भाव मित्र दोघं जण गेलते बाहेर, त्यांना फोन करून बोलून घेतलं त्या ड्रायव्हरने, टॅम्पो नवीन घेतला म्हणून पार्टी देतो म्हणून बोलून घेतलं धोक्याने. मी आता जेवण बिवण केल्यानंतर त्यांना पुढं तुम्ही पुढं चला मी मागणं येतो म्हणून मागून टॅम्पोने धडक दिली. तर भाव माझा जाग्यावरच असणार आहे आणि मित्र आहे तो माझा सिरियस आहे. राजकीय विषयातून हे सतीश क्षीरसागर आहे तो शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि घरकुलचे 28 फायली गडप केलत्या त्यासाठी त्याने आवाज उचलला होता. पण उपेशनला बसलो 2 दिवस त्याच्याही तुतनं केलेलं आहे आणि मतदान यादीत बी बोगस नाव घातलेले 400. अपघात नसून घात केलेला आहे तर यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. अन्यथा शिवसेनेच्या वतीने जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी मोठं आंदोलन करण्याचा या ठिकाणी आम्ही इशारा देत आहे. मध्ये संतोष सुरवशे, अण्णा फडतरे, रोहित उर्फ अण्णा फडतरे, पिंटू सुरवशे आणि इतर जे आहेत या कटमध्ये सामील ते त्यांनी तपास करून काढतो म्हणलेले काय लोक अजून ह्यात सामील आहेत हे आम्ही अर्ज दिलेला आहे. आणि रात्री जी घटना घडली ही 11:15 वाजता हे आम्हाला परत समाजातून काही लोकांनी काही मित्रांनी फोन केला व दवाखान्यात आणलं. ज्यावेळेस ही घटना आम्ही बघितली स्पॉटला जाऊन आमच्या संग एक कॉन्स्टेबल होते. मोहोळ तालुका तसा शिवसैनिकांवरती अन्याय होणार तालुका असून येथे नेहमी शिवसैनिकांवरती अन्याय होतो. यापूर्वी एका शिवसैनिकाने आपला प्राण गमावला आहे. शिवसैनिक सतीश क्षीरसागर याने राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांच्या अनेक कुरापती बाहेर काढला याचा राग धरून हे कृत्य झालं असावं असं स्थानिक शिवसैनिकांनी सांगितलं आहे. शिवसैनिकांवर अन्याय होत असेल तर जिल्हाप्रमुख म्हणून आम्ही गप्प बसणार नाही. या संदर्भात क्षीरसागर कुटुंबियांना योग्य तो न्याय मिळवून देऊ असे मत शिवसेना युवासेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे आणि मोहोळचे शिवसैनिक दीपक गायकवाड यांनी व्यक्त केलं आहे. हे मयत झालेले आहेत आणि सर्व शिवसैनिकांचं आणि त्यांच्या परिवाराचं जे म्हणणं आहे की ते अपघात नसून हा घातपात आहे. मात्र मोहोळमध्ये याआधी देखील शिवसेनेवर अशा पद्धतीचा हल्ला आणि अन्याय करण्याचं अनेक वेळा ही घटना ही मोहोळ तालुक्यामध्ये घडलेली आहे. याचाच भाग पुन्हा एकदा घडल्याचं समोर दिसत आहे. आमचे सतीश क्षीरसागर हे एक शिवसैनिक होते आणि शिवसैनिक ज्यावेळेस अनेक आंदोलनं या मोहोळ तालुक्यामध्ये या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात या ज्यांच्यावरती आत्ता खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी हे शिवसेनेच्या वतीनं आमच्या आम्ही करतोय यांच्याविरुद्ध आंदोलनं केलेली आहेत. याआधी देखील त्यांनी यांना मारण्याचा याबद्दल धमकी दिलेली आहे. अशा अनेक गोष्टी घडल्याच्या नंतर आज आमच्यातून सतीश क्षीरसागर हा एक शिवसैनिक निघून गेलेला आहे. या माध्यमातून आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब तसेच गृहराज्यमंत्री शंभूराय देसाई साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेबांना ही माहिती दिलेली आहे. या आधारावरती या लोकांवर ज्या 2 नगरसेवकांचं नाव ही मोहोळ तालुक्यातील जनता आणि माझा शिवसैनिक घेतोय ह्या 2 लोकांवरती तात्काळ 302 गुन्हा दाखल करावा आणि याच्याबद्दल कडक शासन व्हावं. यापुढं अनेक वेळा शिवसेनेवरती होणाऱ्या ह्या घटना ह्या आम्ही खपवून घेण्यात येणार नाही. हे शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते होते. यांनी मतदार बोगस मतदार मोहोळमध्ये जी नोंदणी केली त्याविरोधात मोठा आवाज उठवला, तहसीलदारकडे तक्रार नोंद केली आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने ही 400 नावं साधारण त्या 2, 8 नंबर आणि 9 नंबर वार्डातली कमी झाली. हा एक विषय. आणि दुसरा विषय परवा रमाई घरकुल च्या 179 फाईल त्यापैकी जाणीवपूर्वक 29 फाईल गहाळ घातल्या झाल्या होत्या, 28 फाईल गहाळ झाल्या होत्या.
आणि त्या घाळ झालेल्या फाईल जाणीवपूर्वक केल्या म्हणून ह्या दोघांनी आणि इतर कार्यकर्त्यांनी आमच्या शिवसेनेच्या दलित समाजातल्या काही कार्यकर्त्यांनी आमच्या शिवसेनेशी संबंधित मोहोळ तालुक्याचा इतिहास तसा रक्तरंजित तसाच आहे. याची पूर्वी शिवसैनिकांनी शिवसेना वाढीसाठी आपले प्राण गमावले आहेत. आणखी एका शिवसैनिकाने आपले प्राण गमावले आहे. सतीश क्षीरसागर याच्या मृत्यूनंतर शिवसैनिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस प्रशासनाकडून योग्य ती दखल घेत यावर जबर बसवणे गरजेचं आहे. असे प्रकार पुन्हा मोहोळ शहर आणि तालुक्यात होऊ नये यासाठी खबरदारी घेणं गरजेचं असून पोलिसांनी वेळीच लक्ष घालून कोणत्याही राजकीय पक्षाचा दबाव आला तरी तो दबाव जोगारूनच शिवसैनिकांना योग्य ते न्याय द्यावा एवढीच अपेक्षा स्थानिक ज्येष्ठ नागरिकांमधून व्यक्त होत आहे. अखेर मयत क्षीरसागर यांचे कुटुंब आणि शिवसैनिकांच्या मागणी यामुळे मोहोळ पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध 302 कलमे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.